नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अनेक गुन्हेगारी घटना तडीस नेणाऱ्या 5 गुन्हेगारांना मकोका कायद्याअंतर्गत पाचपावली पोलिसांनी केली अटक. विनयभंग, चोरी, हत्येची धमकी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी प्रफुल्ल वानखेडेला पाचपावली पोलिसांनी केले 2 वर्षांसाठी तडीपार. आणि नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आटपून दुचाकीवर घरी परतणाऱ्या दाम्पत्याचा भीषण अपघात. पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पाचपावली पोलिसांनी आरोपी हर्ष उर्फ हर्षल रतन टेंबेकर याला कलम 307, 394, 143, 147, 148, 149 सह कलम 3(1) मकोका कायद्याअंतर्गत अटक केली असून या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 29 जुलै 2021 रोजी 7 आरोपींनी मिळून अनेक गुन्हेगारी घटना केल्या होत्या. त्यामुळे कलम 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सह कलम 4, 5, 7, 25, 27, 1 SN SNS सह कलम 3(1) मकोका कायद्यान्वये विशाल विजय मेश्राम वय 27 वर्षे, शुभम पंढरी खापेकर वय 23 वर्षे, गौरव उर्फ सागर बाल्या कटरे वय 22 वर्षे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे वय 24 वर्षे, हर्षल रतनदीप थेंबेकर वय 27 वर्षे, रोशन मेश्राम वय 27 वर्षे, विक्रांत विजय मेश्राम यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात 4 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत हर्षल टेंबेकर हा फरार होता, ज्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दिनांक 29 जुलै 2021 यातील जे आरोपी आहे, विशाल विजय मेश्राम, शुभम पंढरी खापेकर, गौरव उर्फ सागर बाल्या कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे, हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर, रोशन राजू मेश्राम आणि विक्रांत विजय मेश्राम अशा 7 आरोपींनी संघटितरित्या गुन्हा केलेला आहे. 307, 394, 143, 147, 148, 149 भादवी सहकलम 4, 5, 7, 25, 27 भारतीय हत्यार कायदा या अंतर्गत हा गुन्हा त्यांनी केला होता. त्या गुन्ह्यामध्ये वर नमूद जे आरोपी आहे, 5 आरोपी विशाल विजय मेश्राम, शुभम पंढरी खापेकर, गौरव उर्फ सागरबाला कटारे, अर्जुन उर्फ आलू जीवन ब्राह्मणे अशा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना, परंतु यातला जो हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर हा आरोपी आहे, तो अद्याप आयुक्त फरार होता. या आरोपींनी यापूर्वीही संघटितपणे गुन्हे केलेले होते, त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास माननीय ACP सचिन थोरबोले सर, ACP लकडगंज हे सध्या करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये हा आरोपी जो आहे हर्षदीप उर्फ टपरी उर्फ हर्षल रत्नदीप टेंबेकर राहणार लष्करीबाग हा फरार होता. त्याचं लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही DBची टीम रवाना केली होती. हेड कॉन्स्टेबल विजय यादव आणि त्यांचं पथक सदर ठिकाणी रात्री गेले होते आणि त्याला त्याच्या राहती करून आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये अटक करून माननीय ACP सरांनी त्याचा 5 दिवस PCR मिळवलेला आहे आणि सध्या तो PCR वर आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एका आरोपीला अमरावतीत 2 वर्षांसाठी तडीपार केले असून प्रफुल्ल वानखेडे असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एका आरोपीला 2 वर्षांसाठी अमरावती येथे तडीपार केले आहे. प्रफुल्ल उर्फ चिंटू वानखेडे असे 23 वर्षीय आरोपीचे नाव असून हा आरोपी खटिकपुरा पाचपावली येथील रहिवासी आहे. या आरोपीवर विनयभंग, चोरी, खुनाची धमकी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तो सुधरत नसल्याने समाजासाठी घातक ठरत होता म्हणून पोलिसांकडून त्याला तडीपार करण्यात आले आहे. प्रफुल्ल उर्फ चिंटू चंदूजी वानखेडे वय 23 वर्ष, राहणार शीतला माता मंदिर जवळ खटिकपुरा पाचपावली असा हा रेकॉर्डवरचा आरोपी होता. त्याच्यावर
शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि दिवसेंदिवस तो समाजाला घातक होत चालला होता। त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण घेतली आपण, प्रतिबंधक कारवाई सुद्धा केली, पण त्याच्यावर कोणताही फरक पडत नव्हता। म्हणून त्याचा तडीपार प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अ ब अन्वये आम्ही त्याचा तडीपार प्रस्ताव करून माननीय झोंत्री सरांना, DCP झोंत्री सरांना सादर केला होता। त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया होऊन माननीय DCP झोंत्री सरांनी त्याचा 2 वर्षाकरता तडीपार आदेश काढलेला होता। काल त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन आज त्याच्या विरुद्ध सदर आदेशाची अंमलबजावणी करून अमरावती येथे वरुड येथे त्याचे नातेवाईक राहतात असं त्याने सांगितलेले आहे। आज त्याला वरुड येथे सोडण्याकरता आमचे पोलीस रवाना झालेले आहेत। गुरुवारी दुपारी कामठी रोडवर भीषण अपघात झाला। नातेवाईकाच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रक चालकाने धडक दिली। पत्नी ट्रक खाली चिरडली गेली तर पती गंभीर जखमी झाला। मृत सारिका अजय धनविजय ही इमामवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले। पती अजय धनविजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी सांगितले की सारिका ही मेयो हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स होती। अजय हा महापालिकेत काम करतो। काही दिवसांपूर्वी एका नातेवाईकाचे निधन झाले। सारिका आणि अजय त्यांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी बीनासंगम येथे गेले होते। दुपारी 2:30 दरम्यान दुचाकीवरून नागपूरला परतत होते। आशा हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करताना ट्रक चालकाने अजयच्या कारला कट मारला। त्याचे संतुलन बिघडले, अजय डाव्या बाजूला पडला तर सारिका वाटेत पाठीवर पडली। त्याचवेळी ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली। ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला, तिचा जागीच मृत्यू झाला। आणखी नातेवाईक मागेपुढे चालले होते। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सारिका आणि अजय यांना 2 लहान मुले आहेत। या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागपुरातील रविभवन येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑफलाईन सिनेट बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ही फक्त चर्चा करण्यातच गेली। सभागृहात तब्बल 6 तास कामकाज चालूनही कुठल्याही ठोस मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला नाही। बैठकीच्या दोन्ही दिवशी न प्रश्नोत्तरे करण्यात आली, न कुठला प्रस्ताव ठेवण्यात आला। मागील 18 महिन्यांपासून विद्यापीठाची प्रत्यक्षात सिनेट बैठक झाली नाही। आतापर्यंत ज्याही बैठक झाल्या त्या ऑनलाईन झाल्या। ऑनलाईन बैठकीत सिनेट सदस्यांना आपले विचार शंका कुशंका विचारण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता, त्यामुळेच 2 दिवस घेतलेल्या ऑफलाईन बैठकीत अजेंड्यानुसार चर्चा करण्यात आली। या बैठकीतील सदस्यांचं म्हणणं आहे की बैठकीची बॅकलॉग असल्यामुळे प्रश्नोत्तर काळ घेण्यात आला नाही। जेव्हा ती सभागृहाची परंपरा असते की प्रत्येक दिवशी प्रश्नोत्तर काळ व्हायला पाहिजे, गुरुवारी नुटाचे अजित जाचक व डॉक्टर नितीन कोंगरे, ओमप्रकाश चिमणकर यांनी आपले मत मांडले, तर काही सदस्यांनी उपकुलपतींचं समर्थन केलं। सभागृहांचं कामकाज चालवण्यासाठी कुलपतींना मोठे कष्ट घ्यावे लागले। विषयांच्या पूर्वतयारीचा अभाव व नियमांवर बोट ठेवून कामकाज केल्यामुळे विद्यार्थी, विद्यालय व प्राध्यापकांचे मुद्दे या बैठकीत उपस्थितच झाले नाही, त्यामुळे बैठक स्थगित करावी लागली। आता पुढील बैठक दिवाळीच्या सुट्टीनंतर होणार आहे। प्रस्तावांवर प्राधिकरणाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांवर सदस्यांच्या आपत्तीनेच ही सिनेट बैठक सुरू झाली। यात ग्रंथपाल, उपग्रंथपाल, शारीरिक शिक्षण विभागातील अध्यापनाच्या अनुभवाच्या आधारावर स्थानकोत्तर प्राध्यापकाच्या रूपात मान्यता देण्यात येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, मात्र हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला। यावर जाचकाने आपत्ती घेताच सदस्य RG भोयर यांनीही जाचकावर आपत्ती घेतली। त्यात बबनराव तायवाडे व नितीन कोंगरे यांनीही सहभाग घेतला। वरिष्ठ सदस्य चर्चेत सहभागी झाल्यामुळे प्रशासनालाही झुकावे लागले व नंतर प्रस्तावात सुधारणा करून स्वीकारण्यासाठी मान्यता देण्यात आली। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपूर शहरात हत्येचे प्रमाण सातत्याने वाढत आहे। शहरात दररोज 2-3 खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुरुवारी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही खुनाचा प्रकार समोर आला आहे। क्राईम कॅपिटल म्हणून नागपूर शहराचे नाव पुन्हा एकदा समोर येत आहे। दररोज होणाऱ्या हत्यांच्या घटनांनी उपराजधानी हादरली आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती वाढत आहे। तेच आरोपींमधला पोलिसांचा धाक कमी होताना दिसत आहे। गुरुवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना उघडकीस आली आहे। दारूच्या नशेत मित्राने मित्राचाच खून केला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। मैताचं नाव कमलेश हिरडे आहे असं त्याच्या दवाखान्याच्या कागदपत्रावरून समजलेलं आहे। अजून त्याचे नातेवाईक कोण मिळाले नाहीत। सकाळी कोणा व्यक्तीला तो तिथं संशयास्पद स्थितीत पडलेला दिसला, त्यावरून त्याने पोलीस स्टेशनला कळवल्यावरून पोलीस तिथे पोहोचले तर त्याच्या डोक्यात टिकास मारून मर्डर झालेला आहे। त्याचे सोबती जे सोबत खाणार पिणारे होते काय त्यांच्याकडे आम्ही चौकशी करत होतो आहेत। अजून नक्की काय कारणानं मर्डर झाला ते निष्पन्न व्हायचं आहे, लवकरच होऊन जाईल असं आम्हाला वाटतं। मयत हा फुटपाथला झोपायचा आणि मिळेल ते छोटी छोटी कामं करायचा एवढं समजलेलं आहे। माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की नवाब मलिकांचं बोलणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, आमच्यासाठी नाही। NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना भाजप सपोर्ट करत आहे। वानखेडे यांना अटक झाली तर भाजप अडचणीत येईल असे नवाब मलिक यांचे म्हणणे आहे, यावर आपले मत काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की मलिक दिवसभर काहीतरी बोलत असतात, त्यांच्याकडे बोलण्यासारखं दुसरे काहीही नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही। राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतो आहे ना, त्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे हे सर्वांना माहिती आहे असा उपरोधात टोलाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना दिला। असं आहे ते दिवसभर काहीतरी बोलत असतात आणि मला असं वाटतं की आता सध्या त्यांना दुसरं काही कामही नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देण्याचं काही कारण नाही। राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे मला असं वाटतं की तुमच्याकरता हे महत्वाचं असेल, आमच्याकरता महत्वाचं नाही। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून ही हत्या झाली। आरोपीने स्वतः मोहाडी पोलीस ठाण्यात येऊन हत्येची माहिती दिल्यानंतर आत्मसमर्पण केले। गांधी वार्डमध्ये दारूच्या नशेत गाडीची तोडफोड करताना शिवीगाळ केल्यानंतर शेजाऱ्यातील 2 जणांमध्ये वाद झाला। या वादातून शेजाऱ्याने दुसऱ्याचा गळा चिरून त्याची हत्या केली। त्यानंतर आरोपीने स्वतः मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देऊन आत्मसमर्पण केले। मिळालेल्या माहितीनुसार 49 वर्षीय मृत गंगाधर उर्फ बंग्या नथ्थू निमजे आणि 21 वर्षीय आरोपी आकाश विजय श्रीपाद हे शेजारीच राहतात। त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे पण होते, मात्र मृत गंगाधर निमजे याने दारू पिऊन आरोपी आकाश श्रीपाद याच्या घरी जाऊन त्याच्या आईसोबत भांडण केले आणि गाडीची तोडफोड केली। त्यामुळे संतापलेल्या आकाश श्रीपाद याने मृत गंगाधर निमजे यांच्या गळ्यावर पूर्ण ताकदीने वार केले, ज्यात गंगाधरचा जागीच मृत्यू झाला। 27 तारखेला संध्याकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान त्याचा जो मयत आहे गंगाधर निमजे तो ह्यातल्या आरोपीच्या घरी गेला आणि त्यानं त्याच्या TV आणि ओमिनी कार होती त्याची तोडफोड केली। त्या कारणावरनं आणि त्याच्या आईला पण आरोपीच्या मारहाण केली। त्या कारणावरनं जो आरोपी आहे 23 वर्षाच्या आसपासचं वय आहे त्याचं, त्यानं या मैताला सायकलचं जे गियर असतो पॅडलचा त्यानं गळ्यावरती मारून त्याची हत्या केलेली आहे। त्या अनुषंगानं मैताची पत्नी विद्या निमजे यांच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशनला कलम 302, 452 आणि 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासामध्ये आरोपी अटक आहे, त्याच्या पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे। वर्ध्यातील छत्रपती चौकात महागाई विरोधात राष्ट्रवादीने जोरदार निदर्शने करत आंदोलन केले।
यावेळी कामगारांनी चुली पेटवून त्यात महागाईचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी चूल पेटवून महागाईचा राक्षस पेटवला. त्याचबरोबर महिलांनी चूल पेटवून निषेध केला. देशात इंधन, पेट्रोल, गॅस सिलेंडर, खाद्यतेल महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्याचे हाल होत आहेत. ही वाढती महागाई थांबवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी पण केली. जेव्हा या भारतामध्ये 2014 आधी अच्छे दिन यायचे होते, तेव्हा या भारतामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये पर बॅरल $102 प्रति बॅरल हा क्रूड ऑइलचा रेट होता. आणि त्यावेळेस या देशामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्या सरकारनी फक्त 74 रुपये लिटरनी या देशामध्ये पेट्रोल त्यावेळेस होतं आणि 57 रुपये भावानी डिझेल होतं. आज जर बघितलं तर प्रति बॅरल रेट हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचा $74 आहे, पण या अच्छे दिनमध्ये आजच्या डेटमध्ये आजचा पेट्रोलचा रेट 114 रुपये आहे आणि जर तुम्ही डिझेलचा रेट पकडला तर 104 रुपये आहे. त्यावेळेस सबसिडाईज सिलेंडर हे 491 रुपये होतं आणि आजच्या डेटमध्ये सबसिडीची पूर्ण आई बहीण एकत्र करून यांनी त्याचा जो रेट आहे तो 950 रुपये ठेवलेला आहे. आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर बेरोजगारीचा जो दर होता तो 2.2 होता मागच्या 2014 पर्यंत, ते 6.1 आहे. हे जे नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त प्रत्येकाला म्हणतात की तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, तुम्ही जर त्यांच्या फेवरमध्ये बोलले नाही तर या देशाचा पाकिस्तान करण्याचा जो विडा आहे तो भाजपच्या सरकारने उचलला आहे. सर्वसामान्य माणूस हा अतिशय होरपळलेला आहे. आजच्या याच्यामध्ये जर तुम्ही महागाईचं पूर्ण आकलन केलं तर सामान्य माणसाच्या म्हणजे आवाक्याबाहेरही महागाई गेलेली आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सर्वसामान्य माणसासाठी इथे रस्त्यावर उतरून आज वर्धा इथे आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की असेच आंदोलन पूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात करून सर्वसामान्यांचे जे खरे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडावी आणि सर्वसामान्य माणसाच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आमचे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदेश आहे की सर्वसामान्य माणसाच्या सोबत उभे राहा, त्यांच्यासाठी लढा, तो आदेश आम्ही आमच्या शिरसावरात घेऊन आम्ही सर्वसामान्य माणसासाठी त्याच्यासाठी उभे राहणार आहोत आणि असे आंदोलन तीव्र वेगाने संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.